राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान हाती घेण्यात आलंय शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांच्या समस्या जाणून घेऊन राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ प्राधान्यानं दिव्यांगांना द्यावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं महत्वाची पावलं उचलली आहेत त्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबवलं जात आहे त्यासाठी आज आढावा बैठक घेण्यात आली शासकीय अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन दिव्यांगांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहेत अभियानाअंतर्गत पंचवीस ऑगस्ट रोजी जिल्हा स्तरावर शिबीर घेतलं जाणार आहे या शिबिरात दिव्यांगांसाठी आवश्यक असणारी उपकरणं प्रमाणपत्र आणि जातीचे दाखले वितरित केले जाणार आहेत शासकीय अधिकारी आणि कर्म कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राधान्य द्यावं अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिल्या बैठकीला पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे संजय माळी अमेय जोशी उपस्थित होते